इस प्रभु चाही उल्लास आनंद करू हाउ दिवस प्रभु चाही उल्लास आनंद करू किति थोड़ी तो हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बापा, मृत्यूच्या बंधनातून तू मरियेची मुक्तता केलीस व तिच्या स्वर्गराज्यात प्रवेश दिलास. तिच्या मध्यस्थीद्वारे तिला मिळालेल्या स्वर्गीय वैभवात आम्हालाही प्रवेश मिळावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आजचे मिसा बलिदान विशेष करून आपल्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, आपल्या सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी म्हणून हे मिसा बलिदान आपल्या सर्वांसाठी मी अर्पण करीत आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभ हो. या रहस्यात योग्य रीतीने भाग घ्यावे म्हणून आपली पापांची कबूल करूया. कळत न कळत घडलेल्या चुकांबद्दल देवाकडून आणि एकमेकांकडून क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू बहिणीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वाक्याने मी फार पापे केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत सर्व संत्यांना व तुम्हा बंधू बहिणींना मी विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. स्वर्गत गौरव परम पुत्राना शांति
गानमाला वंदन हमुचि परम पुत्राना हालेलुया 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 स्वर्गत गौरव परमात्म्याना शांति नाभु जगी मन भाना वंदन मुझे परमात्म्याना हालेलुया 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 अपन प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या कृपा दृष्टीमुळे आम्हाला स्वतंत्र मिळालेले आहे. ज्याप्रमाणे मरियेला तू मृत्यूच्या बंधनातून सोडवलेस, त्याप्रमाणे आम्हाला तू परकीय गुलामगिरीतून मुक्त केले आहेस. गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आमच्या जीवनाचा परिपूर्ण विकास कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्माच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या. गर्जना व मेघाचे गडगडाटे झाले. भूमिकंप झाला व मोठ्या गारांची वृष्टीही झाली. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. ते हे एक स्त्री दिसली. ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पंखाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. ते पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होती तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करी असा पुत्र म्हणजे पुस्ताना ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. हा प्रभूचा शब्द आहे. वचन दीदी प्रभु पावन वचन दीदी आत्मा दीदी प्रभु पावन आत्मा दीदी जीवन दीदी प्रभु पावन जीवन दीदी निर्माण करा मना नवीन करा क्रिस्ता निर्माण करा मना नवीन करा क्रिस्ता दी तो प्रभु ईशु तुझ्या कडी तो गातो प्रभु ख्रिस्ता तुझी स्तुती गातो आनंदाने गातो आम्ही शांती पाऊन गातो आनंदाने गातो आम्ही शांती पाऊन
वचन कार्यस्करण पहले पत्र अध्याय 15 वचन 20 तो 27 पर्यंत बंधु जनहो बाल बुद्धि से हो नका पण दुष्टपण बाबत ज्ञाना मुला सारखे आणि समंजसपण बाबत पाठवे सारखे हवा नियमशास्त्रात लिखलेले आहे की परमभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसाच्या ओठणी मेघ्या लोकांबरोबर बोलणं त्यापे तेवठ्याने तू मजा ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यासाठी नको तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी चिन्ह दाखवेल आहेत. संदेश न विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास ठेवण्यासाठी आहे. सखे म्हटले एकत्र जमले असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आता आले तर तुमचे भेट आहा असे तो म्हणणार नाहीत काय. परंतु सर्वच जण संदेश देऊन लागले असता कोणती विश्वास न ठेवणार किंवा आशिष म्हणून आता असलेल्या स्वर्गाकडून त्याच्या भावाविषयी त्याची खातारी होतो. स्वर्गाकडून त्याचा निर्णय होतो. त्याच्या अंधकरणातील गुप्त गोष्टी प्रगट होतात आणि म्हणून तो उघड करून देवाला बंधन करेल व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे असे बोलून दाखवेल. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. अनिरु 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 या अनिरु अनिरु मरिया माता स्वर्ग चिरानी हरिरुया. मरिया माता पृथ्वी चिरानी हरिरुया. मरिया माता स्वर्ग चिरानी हरिरुया. मरिया माता पृथ्वी चिरानी हरिरुया. हर्षुया नाचुया गीत गाऊया. हर्षुया नाचुया गीत गाऊया. हरिरु हरिरु संत लुक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुद्यातील एका गावात घाईघाईने गेली आणि जखरियाच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली. वालिशिबा पवित्र आत्माने परिपूर्ण झाली आणि ती उंच स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या काना पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीचा दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो सामर्थ्य आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहे आणि देवाचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरतात
त्यांच्यावर त्याची दया पिढ्याने पिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाचा कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांनी त्यांचे दानदान केले आहे. त्याने अधिपतीस राजस्थानावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. त्यांचे भुकलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितलेले त्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपल्या सेवक इस्रायल याला सहाय केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्या जवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताई प्रिय बंधू आणि बहिणीनो, आज आपण मरियाचं स्वर्गनयन व स्वतंत्र दिन आपण साजरा करत आहोत. संत स्थानिस्लाउस जेव्हा ते नोविशिएट करीत होते त्यावेळेला नोविशिएट हाऊसमध्ये एक प्रथा होती. ही प्रथा अशी होती की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एक एक संत निवडायचं आणि संतांचं जीवन आणि त्यांच्यावर मनन चिंतन करायचं आणि त्यांच्या मध्यस्थीने विशेष प्रार्थना करायचं. एका महिन्यामध्ये जो ऑगस्ट महिना होता त्या महिन्यामध्ये संत स्थानिस्लाउस यांना संत लॉरेन्स असे संत त्या महिन्यासाठी मिळाले. आणि हे संत लॉरेन्सकडे विशेष प्रार्थना करायचं. त्याच्या अगोदर यांना सर्वप्रथम प्रथम ख्रिस्त शरीर देण्यात येणार होतं आणि म्हणून ऑगस्ट महिन्याचं 10 तारखेला ज्या दिवशी संत लॉरेन्सचे सण आहे त्या दिवशी स्थानिस्लाउसला पवित्र साक्रामेंट प्रथम ख्रिस्त शरीर देण्यात येणार होतं. त्याच्या अगोदर त्यांच्यासाठी रिक्लेक्शनचे आयोजन करण्यात आलं आणि हे रिक्लेक्शनमध्ये त्यांना सांगण्यात आलं की पवित्र मरियाचे स्वर्गनयन हा सण किती महत्त्वाचे आहे आणि हे देवाने दिलेला एका मानवासाठी एका स्त्रीसाठी आणि अखिल मानवजातीसाठी एक उपहार आहे. आणि म्हणून यांच्या मनामध्ये असे घोळत होता की हे मरियेचे स्वर्गनयन त्याच्यासारखे मला काहीतरी प्राप्त होईल का, मला पवित्र मरियाचे स्वर्गनयनचे अनुभव येईल का म्हणून हे विशेष प्रार्थना करू लागले. आणि हे प्रार्थना करत असताना विशेष करून संत लॉरेन्सचे हे मध्यस्थी घ्यायचं आणि सर्वप्रथम त्यांना संत लॉरेन्सच्या सणाच्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला त्या सेमिनरीमध्ये यांना प्रथम ख्रिस्त शरीर देण्यात आला. आणि ख्रिस्त शरीर घेतल्यानंतर त्याने देवाकडे हीच प्रार्थना केली, हे देवा मला पवित्र मरियाचे स्वर्गनयनचे अनुभव माझ्या जीवनामध्ये येऊ दे. आणि ती दिवस आली 15 ऑगस्ट. 14 ऑगस्टला रात्री झोपण्यासाठी जाण्याचे अगोदर लॉरेन्स स्थानिस्लाउसले सर्वांना सांगितलं की आज मला पवित्र मरियाचे स्वर्गनयनचे अनुभव येणार आहे. पवित्र मरिया माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, त्याचप्रमाणे संत लॉरेन्स सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना करीत आहे. आणि हे झोपेला गेले आणि खरोखर त्या रात्री त्यांचे ते आजारी पडले आणि दुसरे व्यक्तींना समजलं आणि म्हणून त्यांना त्यांच्याकडे धर्मगुरू गेले आणि जाऊन त्यांना शेवटचं संस्कार शेवटचं ख्रिस्त शरीर दिले. रोग्यांचे संस्कार देण्यात आला
जेव्हा धर्मगुरु त्यांचे खोलीमध्ये ख्रिस्त शरीर घेऊन गेले त्यांचं डोळ्यावरचे तेज एकदम दिसून आला आणि पवित्र संस्कार घेतल्यानंतर ते माळेची भक्ती करू लागले. त्यांचे आवाज हळूहळू कमी होत गेला आणि त्या दिवशी 15 ऑगस्टला त्यांचं निधन झालं आणि सर्वांना समजलं की नक्कीच ह्या लहानपणामध्ये लहान वयामध्ये देवाघरी गेले आणि त्यांची इच्छा होती की मला पवित्र पर्याचे स्वर्गनयांचे अनुभव यावा आणि म्हणून त्यांना आलेला आहे. ख्रिस्तडाई प्रिय बंधू आणि बहिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गॅब्रियल देवदूत पवित्र मरियाला दर्शन देऊन जे देवाचे संदेश होता हे पवित्र मरियाला देण्यात आला आणि पवित्र मरियाने त्या संदेशचे स्वीकार केला आणि म्हणून आज ते म्हणते की माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि जो देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. ख्रिस्ताठाई प्रिय बंधू आणि बहिणींनो, पवित्र मरियाचं सहज स्वीकार करणे की जे देवाने जे सांगितलेलं आहे की माझ्या बाबतीत हो, जे देवाची योजना आहे माझ्या बाबतीत हो, हे माझ्याद्वारे घडावा म्हणून पवित्र मरियाने स्वीकृती दिली. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे संगोपन करत असताना पवित्र मरियाला बरेचसे दुःख आणि संकटाचे सामोरे जावे लागले. पवित्र मरिया सर्व दुःख तिने आपल्या अंतःकरणामध्ये ठेवल्या आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसावरचे मरण नंतर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने पुनर्जीवित झाले. हे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी एक महान वरदान आहे. पुनरुत्थान अनंत काळचे जीवनाचे प्रथम फळ आहे. हे प्रथम फळ मध्ये पवित्र ख्रिस्त सभा सम्मिलित झालेला आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रथम फळ म्हणजे पुनरुत्थान मध्ये आपण सहभागी झालेला आहोत. म्हणूनच आपण या पृथ्वीवर चांगला कार्य करत असतो, कारण आपल्या समोर पवित्र मरिया एक उदाहरण आहे की पवित्र मरिया पूर्ण जीवन पूर्ण आयुष्य देवाचे सेवेसाठी देवाचे इच्छेप्रमाणे जगले. म्हणून देवाची मुळीच इच्छा नव्हती की माझे एकुलत्या एक पुत्राची आई हिचा मरण या पृथ्वीवर व्हावा, तिचा शरीर या पृथ्वीवर खुजून जावा आणि दुसरे इतर व्यक्तींसारखे ती सामान्य झावं बनावा अशी मुळीची इच्छा नव्हती. म्हणून हे ख्रिस्तीय विश्वास आहे की देवाने पवित्र मरियाला सदैव स्वर्गात घेतले. हे आपला ख्रिस्तीय विश्वास आहे, कारण चर्च प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानमध्ये सहभागी झालेला आहे आणि म्हणून सर्वप्रथम पवित्र मरिया त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. कारण अनंत काळचे जीवनाचे प्रथम फळ पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताने याच्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. ख्रिस्ताई प्रिय बंधू आणि बहिणींनो, पवित्र मरियाला हे सौभाग्य तिचे स्वीकृतीमुळे आणि पूर्ण समर्पणामुळे मिळालं. हे पूर्णपणे पवित्र मरिया स्वतंत्र होती आणि स्वतंत्र असल्यामुळे तिने तिला इतके मोठा वरदान देवाने दिला. ती सदैव स्वर्गात घेतली गेली. ख्रिस्ताई प्रिय बंधू आणि बहिणींनो, आपण आज स्वतंत्र दिन साजरा करत. स्वतंत्र दिन म्हणजे आपल्या इच्छाप्रमाणे वागणे नव्हे किंवा दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी न करणे हे स्वतंत्रता नाही. तो स्वतंत्रता म्हणजे सत्याची निवड करणे आणि हे सत्य
माझ्यासाठी आणि दुसरे इतरांसाठी हे किती उपयोगी आणि आवश्यक आहे ह्याच्यावर अवलंबून असतो. कारण जरी कोणतेही गोष्टीचे सत्याचे आपण निवड केलं त्याच्यामध्ये स्वतःचे आणि दुसऱ्यांचं त्याच्यामध्ये उपयोग आणि समाधान आणि त्याच्या प्रगती होत असतं. म्हणूनच आपण आपला स्वतंत्रता बहाल ठेवण्यासाठी सत्याचे निवड करणे अति आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण या पृथ्वीवर जीवन जगत असताना आपण स्वतःचे आनंद आणि दुसऱ्याचे आनंद चे जबाबदारी खबरदारी आपण घेत असतो, जेणेकरून दुसऱ्यांना शांती आणि न्याय मिळावा. जरी मी स्वतःसाठी न्यायी असलं तर दुसऱ्यांसाठी सुद्धा न्यायी बनू शकतो. म्हणून माझी स्वतंत्रता आणि दुसऱ्यांची स्वतंत्रता आपण कायमची टिकून ठेवू शकतो आणि त्याच्याद्वारे माझे जीवनामध्ये आणि दुसरे इतरांच्या जीवनामध्ये शांती बहाल होईल. संत जॉन पॉल द्वितीय आपल्याला सांगत आहे, तीन विशेष गोष्टीवर ते लक्ष देत आहेत आणि आपल्याला सांगत आहे की आपण सुद्धा पवित्र मरियासारखे तीन गोष्टीवर लक्ष द्यायचं. पहिला, पवित्र मरियासारखे देवावर पूर्णपणे स्वतंत्र रूपाने आपला जीवन समर्पित करणे. दुसरा, संकट व निराशाच्या काळात देवावर पूर्णपणे श्रद्धा ठेवणे. कारण संकट आणि दुःख आणि निराशाच्या वेळेला देव आपल्या बरोबर नियमित आहे आणि ह्याची प्रचिती आपण जरी त्यांना स्वीकार केला तरच आपल्याला अनुभव येत असतो. तिसरा, देवावर पूर्ण रूपाने प्रेम करणे. पवित्र मरियात पूर्ण रूपाने देवावर प्रेम केलेलं आहे. आज या मिसा बलिदान अर्पण करीत असताना विशेष प्रार्थना करूया की पवित्र मरियासारखे आपल्या जीवनसुद्धा पूर्णपणे समर्पित जीवन व्हावं, देवावर श्रद्धा ठेवावा आणि पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने आपण देवावर प्रीती करावी असे कृपादान आपल्या सर्वांना मिळावं म्हणून विशेष करून आपण या मिसा बलिदानमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. देवावरील आपला विश्वास प्रगट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावरी माझा विश्वास आहे. त्याच्या एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरी माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्माच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंतू पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांनी मेल्याचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. पवित्र मरियेचे स्वर्गनयन हा दैवी कृपेचा क्षण आहे. तारण कार्यामध्ये तिने दाखवलेल्या सहाय कार्यामुळे व निभावलेल्या भूमिकेमुळे परमेश्वराने तिला स्वर्गाची अति उत्तम अशी देणगी दिली. त्यामुळे पवित्र मरिया केवळ ख्रिस्ताचे माता बनली नाही तर सर्व श्रद्धावंतांची माता बनली. पवित्र मरियेप्रमाणे आपण देखील ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी बनावे म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. तुमचे उत्तर असेल, मरिया माते करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु लुर्स दानियल, धर्मगुरु व ब्रतस्थ यांनी पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
दिनांसाठी त्यांनी कार्य करावे म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया. मरिया माते करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. मुलींना सन्मानाची वागणुकी मिळावी, मुलींचा गर्भ वाढवून त्यांना देखील जगाची संधी जगण्याची संधी मिळावे म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. मरिया माते करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. पवित्र मरियेप्रमाणे आपण देखील परमेश्वराची विनयतेने विनम्रपणे सेवा करावी म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया. मरिया माते करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. जे देश आज ही प्रातंत्र्यामध्ये आहेत, ते लोक गुलामगिरीचे जीवन जगत आहेत, त्यांची ज्यांचे शोषण होत आहे तेथे हुकुमशाही आहे, अशा सर्वांना स्वातंत्र्याचा अनुभव यावा आणि सरकार लोकांच्या हिताचे असावे म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. मरिया माते करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. आपल्या भारत देशासाठी विशेष प्रार्थना करूया. अनेक वर्ष प्रगतीची कास धरली असता देखील ग्रामीण भागातील शेतकरी आदिवासी दलित यांच्यावर शोषण होत आहे. यांचा विकास करत असताना त्यांना देखील विकासाची संधी मिळावी म्हणून आपण प्रभू परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. मरिया माते करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. या करुणा काळामध्ये सर्व मेलेला विश्वासी भक्तांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया की देवाने त्यांचे पापांची क्षमा करून त्यांना स्वर्गराज्यामध्ये न्यावा म्हणून पवित्र मरियाचे मध्यस्थीने विशेष प्रार्थना करूया. मरिया माते करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. थोडा वेळ शांत राहून व्यक्तिक आणि कौटुंबिक गरजासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. हे प्रेमळ पित्या, पवित्र मरियेच्या देणगीमुळे आम्ही तुझे आभार मानतो. स्वतंत्रताचे व स्त्री जीवनाचा उत्तम आदर्श तिने आमच्या समोर ठेवला आहे, तिच्याप्रमाणे आम्ही देखील तुझी नम्रतेने सेवा करून तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. समर्पण करी दो प्रभुजी, अर्पण करी दो प्रभुजी, समर्पण करी दो प्रभुजी. स्वीकारून हे देवा परिवर्तन कर, हे देवा स्वीकार करू, हे देवा परिवर्तन कर, हे देवा प्रकाशित हो, देवा पवित्र कर, हे देवा प्रकाशित हो, अर्पण करी दो प्रभुजी, समर्पण करी दो प्रभुजी, अर्पण करी दो प्रभुजी, समर्पण करी दो प्रभुजी. बंधू बहिणीनो, तुमचे आणि माझे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य भावे म्हणून प्रार्थना करा. स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमच्या त्याच्या कृष्ण मंडळाचे कल्याण. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांची तुझ्या वेदीवर ही दाने आणली आहे. कुमारी मातेचा मध्यस्थीद्वारे ह्या दानांचा स्वीकार कर. मरियेचे स्वर्गनयन हे आमच्या भावी परिपूर्ण जीवनाचे पूर्वचिन्ह आहे. या दानांना
आम्हासाठी परिपूर्ण जीवनाचा संस्कार बनव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, हे योग्य व तारणदायक आहे. आमचे शहाणपण, आमचे सामर्थ्य, आमचे पवित्र व आमचे स्वतंत्र त्यांच्यापासूनच आहे. त्यांच्या मुक्तिकार्याचे प्रथम फळ त्यांची माता कुमारी मरिया हिला आम्ही अभिवादन करतो. आमचा मुक्तीचे पूर्वचिन्ह व्हावे म्हणून तिला पाप व पाप मृत्यूपासून मुक्त करण्यात आले, आणि म्हणून आज सर्व दूतांबरोबर आम्ही तुझ्या नावाचे स्मरण करतो व आनंदाने तुझे गीत गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहे. परम स्वर्ग जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, माझ्या देव. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमचा व सारे मानवांचा पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताचे मरणाचे पुनरुत्थानाचे स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्माच्या कृपेने एक भावे असे आम्ही बिनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु लुर्स दानियल व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलवून घेतलेल्या माझे वडील यांचे तू आठवण कर. ज्याप्रमाणे स्नान संस्कारात ते ख्रिस्तासमवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुनरुटण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू बहिणींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया,
सारे प्रेषित व जगाचा आरंभापासून तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमचा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्माच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सम्मान व गौरव सदा सर्वदा हो। प्रभु येशू ख्रिस्ताने परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला आम्हाला शिकवले म्हणून आम्ही मोठे धैर्याने म्हणतो, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभु सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर, या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणारा प्रभु येशू ख्रिस्ताचे पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेचे सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे। हे प्रभु येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस, प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो। आपण एकमेकास शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कृपा तुम्हाला दया कर। जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कृपा तुम्हाला दया कर। जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कृपा तुम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, हे कोकरूचे भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य। हे प्रभु तुझा स्वीकार करण्यास पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, या दिव्य दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। या सणाच्या पवित्र दिवशी आपल्या दिव्य दानाद्वारे तू आमची हृदय आनंदित केली आहेस। या दानाद्वारे तुझ्या मुलांना मिळणारे स्वतंत्र आम्हाला दे, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो। आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। आमच्या बुद्धीचा आणि हृदयाचा चालक परमेश्वर यांची पावले शांतीच्या मार्गाने नेवो, आमेन। प्रीतीच्या बंधनाने तो सर्व लोकांना एकत्रित ठेवो, आमेन। आपल्या कृपादानाने तो आमचे सर्व परिश्रम फलदायी व आकांक्षा
परिपूर्ण करो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा तुम्हाला पाठविण्या देत आहे. देवाचे आभार मानू. ईशूच्या मागे जाण्या शक्ती मागे ईशूचरणी माती माऊरी आई माऊली आमची ईशूची आई वरी करांसाठी सदा विनंती कर मरिया माती विनंती कर मरिया माती विनंती कर मरिया माती.